त्यांच्या मुलांनी एका व्यापारावरती हमला केलेला आहे. आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिलं तर रोज काही ना काही घडतं. कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे का? नाही, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेच्या तोडफोडीमध्ये त्यांचं संपूर्ण लक्ष आहे. पक्ष फोडा आणि सत्ता राबवा आणि सत्तेची मलाई खा एवढ्यापुरतीच या आत्ताच्या 3 ट्रिपल इंजिन सरकारचं आता धोरण आहे. दर वर्षामध्ये 70,000 महिला बेपत्ता होतात. दर वर्षामध्ये आत्ताचा क्राईम जो रेट आहे तो सरासरीमध्ये डबल झालेला आहे. नागपूर, पुणे आणि मुंबई याचा क्राईम रेट मागच्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये 200 पट वाढलेला आहे. आणि आमदार, खासदार व्यापाऱ्यांना मारतायत, अधिकाऱ्यांना वापरतायत. काल परवा आमदारांनी 2 अधिकाऱ्यांच्या कानपडात मारली. हे काय चाललंय? हे कोणावचा धाक राहिलेला आहे? मला वाटतं की आता हाताला मुंगे येत होते. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. या सरकारमधल्या नागपूरच्या उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष आता दिल्लीकडे लागलं असावं, म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही खिचडी शिजली त्यामध्ये त्यांना आता रश राहिला कदाचित नसावं. त्यामुळे त्यांचा कायद्यावर लक्ष नाही, सुव्यवस्थेवर लक्ष नाही. रोज क्राईम वाढतो आहे, महिलांच्या अत्याचारात वाढ झाली, शोषण सुरू आहे महिलांचं, मुली पडवल्या जात आहेत. हे सगळं जे चाललेलं आहे हे सरकार तिजोरी लुटण्यासाठी तयार झालेलं सरकार आहे. महाराष्ट्राची तिजोरी साफ कशी करता येईल असे सर्व डाकू, डकेत, लुटमार करणारे हे जे आरोप जे करत होते ते आता त्यांच्या मांडीला माडी घासून बसले आहेत. नैतिकता, नीतिमत्ता ही सगळी संपली, गुणाडून ठेवली आहे. त्यामुळे मला वाटतं की राज्यामधली जनता या सगळ्या परिस्थितीला हैराण झाली आहे आणि संधीची वाट बघते आहे. पण झालेला प्रकार, सुर्वेच्या मुलांनी जे जो प्रकार केला तो मला पुन्हा एक सांगतो. एक तर हिंगोली जिल्ह्यातला एक आमदार ZPlus मध्ये राहतो, पण त्याच्या बाजूला ज्यांच्यावर मोकाची कारवाई झाली आहे, ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत तो त्यांच्या गाडीत बसून फिरतो. अरे, एकीकडे ZPlus सुरक्षा घेत आहे आणि दुसरीकडे मात्र खून करणारे ज्यांच्यावर मोका लावलेला आहे, ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत, अशा आरोपी बरोबर फिरत आहेत. तर कायदा काय राहणार? कायदा राखणारेच जर कायदा तुडवत असतील तर मला वाटतं की अत्यंत गंभीर विषय महाराष्ट्राचा झालेला आहे आणि याकडे गांभीर्यानं घेतलं नाही तर महाराष्ट्र उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. विश्वास प्रस्ताव झाला होता मणिपूरच्या मुद्द्यावरती, ते उत्तर देणार आहेत. नाही, काल पाहिलं आपण, स्मृती जुबेर इराणी या संसदच्या मध्ये मंत्री महोदयांनी कशा पद्धतीनं राहुल गांधींना टार्गेट केलं आणि मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींच्या प्रहाराला हे झेलू शकत नाही, त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष महिलांना सामोर करून राहुलजींची बदनामी करण्याचा षडयंत्र करते आहे हे आता काल सिद्ध झालंय. खुद्द हेमा मालिनी यांनी सांगितलं असला प्रकार सभागृहात झालाच नाही. पण झूठ की परिंदा जो है ती आहे स्मृती इराणी, ज्यांनी महागाई विरुद्ध, ज्यांनी गॅस सिलेंडर विरुद्ध हे सातत्यानं, ज्यांनी दुसऱ्याचा संसार मोडला त्यांना दुसऱ्याच्या संसाराची काय किंमत आहे अशा प्रकारची प्रवृत्ती ती असे बेछूट आरोप करताय आणि महादेशातील जनता अशा आरोपांना भीक घालणार नाही. राहुलजींची प्रतिमा किती तुम्ही मलिन करायचा प्रयत्न कराल तर आता राहुलजी देशातील जनतेच्या हृदयात स्थान करून बसले आहेत, ते कोणी काढू शकणार नाही. हा जो मुद्दा नवीन उभा केलेला आहे राहुल गांधींच्या विरोधामध्ये, याला सगळं विरोधी पक्ष कसं उत्तर देतील आणि कसं धरतील? नाही, उत्तर जनता उत्तर देईल, आम्ही उत्तर देतोच आहोत. याला जनता सुद्धा उत्तर देईल. अशा झूठ पे झूठ म्हणजे खोटं तरी किती बोलायचं? अरे, ते सगळे रेडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, ते अध्यक्षांच्याकडे बघतायत आणि हिने काय आपल्याकडे बघलं म्हणून सांगावं. बरं, त्यामध्ये काही महिलाही सहभागी झाल्या, त्यांच्या खुद्द सांसद हेमा मालिनी सांगतात की असा प्रकार सभागृहात झालाच नाही. म्हणजे मला वाटतं की ही जी फौज तयार केली आहे, झुटो की फौज भारतीय जनता पक्षाने, तर ही झुटो की फौज जनतेला देशातील गुमराह करून सत्तेचा मलिदा कसा खाता येईल
सत्तेमध्ये कसा सत्ता अबाधित राखता येईल एवढ्यासाठी त्यांचे झूट पे झूट सुरू आहे आणि यामध्ये जनता विश्वास ठेवणार नाही। भंडाऱ्याची उधळण म्हणजे